तर मग आपापल्याच मंत्र्यांमध्ये पक्षाचे म्हणजे मधल्या काळात काय झालं बघा देसाई साहेब, एक मागे कल्याणमध्ये प्रकार होतो तुमचा आणि भाजपच्या एका आमदारामध्ये तुमच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती शहर अध्यक्षावरती गोळीबार होतो. आता आपापसात मंत्र्यांनी हेच भांडण करतात, त्यामुळे काही अलबेलने असं एक चित्र तयार होतं समोर. नाही, तो विषय वेगळा आहे कल्याण म्हणजे ठाण्यामध्ये घडलेला, म्हणजे आमदार गणपत गायकवाड आणि आमचे शहर प्रमुख महेश गायकवाड ह्या दोघांच्या मधला तो त्यांचा जुना वाद होता. आणि ते जर बघितलं ना तुम्ही, आता ठीक आहे त्याच्यावर पोलीस तपास चालू आहे, न्याय प्रविष्ट बाब आहे आपण बोललं, पण जे काही CCTV मध्ये आता माध्यमांमध्ये आलं, पोलीस स्टेशनमधले CCTV थेटच उठून आमदार महोदयांनी समोरच्या व्यक्तीवरती आमच्या शहर प्रमुखावरती गोळी झाडलेली दिसते. म्हणजे बाचाबाची झाली, बोलाचाली झाली, एकमेकाला धराधरी झाली, असलं काहीच नाही. म्हणजे ती बिचारा बसलेला आहे खुर्चीवरती, त्यांचं ते ह्या बाजूला बसलेत, हे ह्या बाजूला बसलेत, मध्ये त्या अधिकाऱ्याचं टेबल आहे, अधिकाऱ्याची खुर्ची आहे त्या पोलीस स्टेशनमधल्या, आणि थेटच उठून फायरिंग झालं. ठीक आहे, हे घडणं योग्य नाही. आता कसं आहे, समजा आमदार महोदयांचं काय म्हणणं असेल, आमच्या शहर प्रमुखाचं काय म्हणणं असेल, त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, म्हणूनच तुम्हाला त्यांनी यायला पाहिजे होतं माझ्याकडे दोघांनी. जर त्यांनी मला सांगितलं असं, आमदार गणपत गायकवाड तर अनेक वेळा मला भेटतात, भेटायचे विकास कामासाठी, भेटायचे जिल्हा नियोजनच्या कामासाठी, भेटायचे त्यांच्या मतदारसंघातल्या काही प्रश्नासाठी भेटायचे, ते बोलले असते तर आपण त्याच्यामधनं मार्ग काढू शकलो असतो ना, एवढं गोळीबारीपर्यंत विषय गेला नसता. हे समजू म्हणजे समज गैरसमजातला प्रकार आहे, पण असं होणार नाही इथून पुढं तरी, याची दक्षता किमान ठाणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात जिथं मी पालकमंत्री आहे तिथं नक्की मी घेईन. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.